त्याच्याने आवाज येणार नाही, हे लागले ना। मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यावर लहान मोटार वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे। विधानसभेच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला असला तरी सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। तर यानंतर दुसरीकडे श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। हा निर्णय जाहीर होताच दहिसर टोल नाक्यावर मनसेचे शेकडो कार्यकर्ते पोहोचले होते। त्यांनी जल्लोष करत राज ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या। तसेच पथकर कर्मचारी आणि हलक्या वाहनांचे चालक प्रवासी यांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला। आज शासनाने निर्णय घेतला की मुंबईतले पाचही जे टोल नाके आहेत या टोल नाक्यावरती हलक्या वाहनांना टोलमाफी द्यावी म्हणून हा सर्वस्वी निर्णय जो घेण्यात आलेला तो सन्मान्य राजसाहेबांचा विजय साहेबांमुळे राजसाहेबांमुळे झालेला आहे। इतक्या वर्ष महाराष्ट्र सैनिक आणि राजसाहेब जनतेला दाखवून देत होते की या पाचही टोल नाक्यावरती झोल होतोय, नुसते दाखवून देत नव्हते तर मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही या ठिकाणी दहिसर असो, ठाणा असो, मुलुंड असो, ऐरोली असो, वाशी असो या ठिकाणी सर्वेक्षण केंद्र स्थापन केलेला आणि सर्वेक्षण केंद्र स्थापन केल्यानंतर त्याच्यामधले जे काही पॉईंट्स आहेत, जे काही झोल आहे, ते जे सगळे आम्ही सरकारला साहेबांना राजसाहेबांना सादर केलं, साहेबांनी सरकारला दाखवलं आणि सरकारला दाखवून दिलं की याच्यावरती कसा झोल होतो। सरकारला ते मान्य करावं लागलं, सरकारने ते मान्य केलं आणि आज आपण बघत असाल आज सरकारने ते टोलमाफी दिलेली आहे। हा निर्णय सन्मान्य राजसाहेबांमुळे झाला, हा निर्णय महाराष्ट्र सैनिकांमुळे झाला। आम्ही महाराष्ट्राने सगळ्यांनी केसेस घेतल्या त्याचा खूप आम्हाला आनंद होतो, जनतेसाठी आम्ही केलं, जनता आज भरपूर खुश आहे आणि आज आम्हाला खूप आनंद आहे।